ब्रेक नंतर आपली मुंबई मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। मुंबईतील नाले सफाईच्या मुद्द्यावरून महापौर किशोरी पेडणेकर यांचा दावा खोटा असल्याची टीका राष्ट्रवादीचे नगरसेवक कप्तान मलिक यांनी केलाय। तर मान्सूनच्या पार्श्वभूमीवरती मुंबईमध्ये 72% नाले सफाई झाल्याचा दावा महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला होता। मात्र कुर्ला चुनाभट्टी भागात नाले सफाई झाली नसून कंत्राटदारांना भ्रष्टाचार त्यांनी केल्याचा आरोप यावेळी करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात कप्तान मलिक यांच्याशी संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधी जयश्री मोरे यांनी। मुंबईतील 72% नाले जे आहे ते साफ झाले असल्याचा दावा जो आहे तो महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलेला आहे आणि हा दावा किती खरा आहे याविषयी नगरसेवक कप्तान मलिक आपल्याशी बोलणार आहेत। आपण त्यांच्याशी आता बातचीत करणार आहोत। सर, काय सांगाल, 72% नाले सफाई झाले असल्याचा दावा जो आहे तो केला गेलेला आहे? 72% नाले सफाई झाले महापौर मोदी यांचा असा दावा आहे। महापौर मोदी मुंबईचे प्रथम नागरिक आहे, मी त्यांचा आदर करतो आहे। पण महापौर मोदी आता कोविडमध्ये किंवा आणखीन कामामध्ये बिझी आहे। त्या अधिकारींनी त्यांना ते किती पर्सेंट झाले ते दाखवल्यानंतर महापौर मोदीला वाटतं आहे की खरोखर 72% झालेलं आहे, लेकिन खरी परिस्थिती काय तुमच्या समोर आहे किती हे 72% महापौर मोदी बोलतो आहे। मी बोलतो आहे माझा विभागात जे भंटा भवन नाला आहे हे 12% पण झालेला नाही। मी महापौर मोदीला तुमच्या मार्फत त्यांना आग्रह करतो आहे कमीत कमी माझा बरोबर या आणि 72% झाले की 12% झाले दूध का पाणी दूध का दूध और पाणी का पाणी आम्ही समोर करून देऊ। कॉन्ट्रॅक्टर तसंच आता जो भ्रष्टाचार झालेला आहे असं तुम्हाला वाटते का? महानगरपालिकेच्या महापौर जे आहेत त्यांना ही माहिती चुकीची दिलेली आहे असं वाटते का? महापौर मोदीला जे माहिती भेटलेली आहे ते चुकीची आहे। जे परिस्थिती खरी परिस्थिती आहे तुमच्या समोर आहे, तुम्ही पण हे व्हिज्युअल महापौर मोदीला दाखवू शकताय, त्यांच्या पण स्टेटमेंट घेऊ शकताय आणि महापालिका आयुक्त मी त्यांना पण तुमच्या मार्फत त्यांना पण रिक्वेस्ट करतोय कमीत कमी एक दिवस माझा बरोबर विदाउट एनी इन्फॉर्मेशन कोणाला पण माझा बरोबर व्हिजिट करा। मी एक नाला नाही, तुम्हाला असे जिथे पाहिजे तिथे नाले दाखवतो आहे, मिठी नदी दाखवतो आहे, कुठे पण काम झालं नाही, फक्त पेपरवर त्यांचा कारोबार चालला आहे।